लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत एक मर्डर झाला होता, ज्याच्यामध्ये एक युवकाची धारदार हत्याराने तो घराबाहेर झोपला होता चारपाईवर, आणि धारदार हत्याराने गला चिरण्याची ती घटना घडली होती. अतिशय धक्कादायक घटना होती आणि त्यापासून आता आज एक्झॅक्ट 3 महिने झाले आहे. पोलीस अथक प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही करत होतो, त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू नाही भेटला होता. बरेच अँगल त्याच्यामध्ये आम्ही तपासले, पण लकीली आम्हाला आता त्याच्यामध्ये कन्क्लुझिव्ह ब्रेक थ्रू भेटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 5 आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्यामध्ये 4 ॲडल्ट आहे आणि 1 अंडर एज आहे, 18 पेक्षा कमी विधी संघर्ष बालक आहे. ते 4 आरोपी ज्या नाव सांगतो मी अगोदर, प्रकाश गोवेकर, दत्ता सरक, गणेश कडाळे, योगेश मदने, असे हे 4 आरोपी येथे पाडेगाव कोरेगाव या परिसरचे राहणारे आहे, आणि प्लस 1 विधी संघर्षवालक अशा हे 5 लोकांनी कट रचून या युवकाचा मर्डर केला. हा दोघांनी हात पकडले, पाय पकडले आणि वार केला. या प्रकारे ते घटना त्यांनी घडली. त्याच्या मागेचा हेतू काय होता त्याच्यावर अजून आम्ही वर्कआउट करत आहे, पण प्रायमा फेसी गणेश कडाळे जो आरोपी आहे त्यांना असा डाऊट होता की हा व्यक्ती त्याची बहीणशी काहीतरी अफेअर आहे किंवा आहे, त्यामुळे त्या डाऊटवरून त्याने ही सगळा कॉन्स्पिरेसी केली आणि हा घटनांना अंजाम दिला. अतिशय गंभीर घटना होती. 3 महिन्यापासून आमचे DYSP बर्डेसाहेब, लोणंदची सगळी टीम, API वायकर प्लस LCBG आमचे धुमाल साहेब किंवा बाकी टीम सगळे काम करत होती. त्याच्यामध्ये काल लोणंद पोलिसाला त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू भेटलेला आहे आणि अतिशय आमच्यासाठी एक जो चॅलेंज होता, एक विसापूर होता आणि एक हा, तर दोघेच आमचे आता डिटेक्ट झाल्यामुळे अतिशय एक प्रोफेशनली आमच्यासाठी चांगली गोष्टी याच्यामध्ये झालेली आहे. सगळे आरोपी आमच्या ताब्यात आहे, त्यांचा जो काही लीगल प्रोसेस आहे त्याप्रमाणे कारवाई आता आम्ही करत आहोत. त्याची पोलीस रिमांड घेऊन पुढच्या सगळा तपास करणार आणि त्याच्यामध्ये कशा व्यवस्थित करता येईल त्याच्यावर आमचं लक्ष राहणार. नाही, स्किल तर आहेच ना, स्किल तर आहेच, आणि खऱ्या अर्थाने खूपच चांगला डिटेक्शन आहे जसा डेबेवाडीचा.